शिवसेना युवतीचे आमदार मिलिंद नार्वेकर कोकण दौऱ्यावर आहेत. आजपासून मिलिंद नार्वेकर 3 दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा ते घेणार आहेत. तर मिलिंद नार्वेकर आमदार झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. विशेष जबाबदारी त्यांच्यावर ठाकरेंनी दिल्याची माहिती समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवर आता कोकण दौरा मिलिंद नार्वेकर यांचा सुरू झाला आहे. त्यामुळे कोकणामध्ये कशा पद्धतीनं मिलिंद नार्वेकर पक्ष बांधणी करतात याकडे लक्ष असेल. कारण कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेत म्हणावं तसं यश आलेलं नाहीये आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगली कामगिरी करण्याचं आव्हान या ठिकाणी शिवसेना युबीटी समोर असताना विशेष जबाबदारी मिलिंद नार्वेकर यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे इथं आता येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेना युबीटीचा परफॉर्मन्स नेमका कसा असेल याकडे लक्ष आहे. नवनिर्वाचित आमदार आदरणीय मिलिंदजी नार्वेकर हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येत आहे. तिन्ही मतदारसंघामध्ये बैठका या ठिकाणी त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या आहेत आणि या बैठकीमध्ये या जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या संघटनेबद्दल पदाधिकाऱ्यांचं अशी संवाद त्या ठिकाणी साधणं, चर्चा करणं, उमेदवारांची व त्यानिमित्तानं चर्चा करणं, कोण उमेदवार विजयी होऊ शकतो, कोणाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्यात शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी पूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये शिवसेनामय वातावरण, भगवामय वातावरण करण्यासाठी हा मिलिंद आमदार मिलिंद नार्वेकर साहेबांचा दौरा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.